नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. ग्लुटेन फ्री डाएट खरंच गरजेचं आहे का हो? का हे नवीन पिढीचे खूप नखरे आहेत? तर हा व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला हे नक्कीच कळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्लुटेन हे काय प्रकरण आहे, ग्लुटेनची ॲलर्जी आणि त्याची लक्षणं काय आहेत, ती कोणाला आणि का होते, आणि ती जर झालीच तर कुठले छान छान टेस्टी पदार्थ बनवता येतात ते बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण त्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी असे छान छान व्हिडिओज पोस्ट करेन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल. आणि माझे दोन ट्रेंडिंग व्हिडिओ बघितलेत का? बघितले नसतील तर जरूर बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ग्लुटेन हे एक प्रकारचं प्रोटीन आहे. ह्याचे दोन प्रकार आहेत, ग्लियाडीन आणि ग्लुटेनिन. तर गहू, बार्ली आणि राय या पदार्थांमध्ये किंवा या धान्यांमध्ये हे ग्लुटेन ऑलरेडी प्रेझेंट असतं. आणि या ग्लुटेनमुळेच त्या पदार्थांच्या पिठाला एक प्रकारचा चिवटपणा, चिकटपणा असतो, इलास्टिसिटी असते. म्हणूनच आपण त्याची पोळी, पास्ता, ब्रेड, केक असे छान छान पदार्थ बनवू शकतो. आता पूर्वीपासून हे ग्लुटेन या पदार्थांमध्ये आहेच की बरं? मग पूर्वीच्या लोकांना हा प्रॉब्लेम नव्हता का? तर या ग्लुटेनची ॲलर्जी पूर्वीच्या लोकांना सुद्धा होती, पण कमी प्रमाणात होती. आणि ही ॲलर्जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे आता आयडेंटिफाय झालेली आहे. आणि ह्या ग्लुटेनची सुद्धा लोकांना ॲलर्जी असू शकते हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला कळलेलं आहे. मग ह्याच्यावरती पर्याय काय बरं? तर ग्लुटेन फ्री डाएट घ्यायचं, ज्याच्यामध्ये ग्लुटेन नाही आहे असे पदार्थ सेवन करायचे, किंवा असे पदार्थ आपल्या खाण्यामध्ये आणि आपल्या आहारामध्ये इन्क्लूड करायचे. आता या ग्लुटेन ॲलर्जीचे सुद्धा तीन प्रकार आहेत. पहिली आहे व्हीट ॲलर्जी, दुसरं आहे सिलियाक डिझीज आणि तिसरं आहे नॉन सिलियाक ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी. पहिला प्रकार आहे व्हीटमध्ये असलेल्या ग्लुटेनची ॲलर्जी. ही थोडीशी अनकॉमन असते, पण बऱ्याच जणांना असा त्रास होऊ शकतो. आपली इम्युन सिस्टीम म्हणजेच रोग प्रतिकार शक्ती ही ॲलर्जन्सला रिॲक्ट करत असते आणि आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करत असते. पण हीच इम्युनिटी सिस्टीम जरा अतिसंवेदनशील झाली आणि जास्त प्रमाणात रिॲक्ट करायला लागली तर आपल्याला ॲलर्जी होते. तर काही काही वेळा ही इम्युन सिस्टीम ग्लुटेनलाच ॲलर्जन्स समजून त्याला रिॲक्ट करायला लागते. त्यावेळी त्या माणसाला फटाफट 15-20 शिंका येतात, नाकात हुळहुळायला लागतं, नाकातनं पाणी येतं, डोळ्यातनं पाणी येतं, डोळे लाल होतात, अंगावर पित्ताच्या गाठी उठतात, अशी लक्षणं दिसायला लागतात. आणि काही काही वेळा ही लक्षणं अतिप्रमाणात दिसायला लागतात. मग जिभेवर सूज येणे, पित्ताच्या गाठी, श्वास कमी पडणे, हृदयाचे ठोके वाढणे असे सिव्हिअर त्रास पण होतात. याला मेडिकलमध्ये एक टर्म आहे, ॲनॅफिलेक्टिक शॉक. अशा वेळी आपल्याला पेशंटला इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलाइज करावं लागतं. त्यांना ॲडमिट केलं नाही तर ह्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. ही गंभीर ॲलर्जिक रिॲक्शन आहे. दुसरा प्रकार आहे सिलियाक डिसीज. सिलियाक डिसीज अनुवांशिक सुद्धा असू शकतात. आई वडिलांना जर हा त्रास असेल तर मुलांनाही हा त्रास होऊ शकतो. तर ग्लुटेन खाल्लं की आतड्यांना सूज येते, आतड्यांचा जो आतला पडदा असतो त्याचं नुकसान होतं. आणि आतड्यांना सूज आली आणि आतलं आवरण खराब झालं की त्या माणसाला पोटदुखी, पातळ संडासला होणे, पोट गुबारणे, गॅसेस असे त्रास सुरू होतात. आणि खाल्लेलं अन्न जर व्यवस्थित पचलंच नाही तर कॅल्शियमची कमतरता होऊन बोन डेन्सिटी कमी होते, ॲनेमिया होतो म्हणजे रक्ताची कमतरता होते, वजन कमी होतं, इन्फर्टिलिटी होऊ शकते, थकवा येतो, डिप्रेशन येतं. कारण तुम्ही खाल्लेलं अन्न पचतच नाही आणि मग तुमच्यामध्ये शक्तीच नसते, मग तुम्हाला डिप्रेशन सुद्धा येऊ शकतं, इन्फर्टिलिटी होते, असे प्रॉब्लेम्स या लोकांना होतात. सिलियाक डिझीज आहे की नाही हे कन्फर्म करण्यासाठी रक्ताची तपासणी आणि बायोप्सी या दोन प्रकारे हे कन्फर्म करता येतं. आता काही काही लोकांना व्हीट ॲलर्जी आणि सिलियाक डिझीज हे दोन्हीही त्रास नसतात, पण तरीही त्यांना वरची सगळी लक्षणं दिसू शकतात. तर अशा लोकांना नॉन सिलिया ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी असते. त्यांना ॲलर्जी नसते पण नुसती सेन्सिटिव्हिटी असते. आणि काही काही लोकांना व्हीट ॲलर्जी पण नसते, सिलियाक डिझीज पण नसतो आणि ग्लुटेनची सेन्सिटिव्हिटी पण नसते, पण तरीही त्यांना ही लक्षणं दिसतात. तर अशा लोकांना फ्रुक्टेन नावाच्या एका शुगरच्या प्रकारामुळे हे सगळे त्रास होतात. पण हे सगळे प्रॉब्लेम्स जर टाळायचे असतील तर ह्याच्यावर काय पर्याय बरं? तर ग्लुटेन फ्री डाएट घ्यायचं. किती सोपं आहे की नाही? तर हा व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल की ग्लुटेन फ्री डाएट हे नखरे नसून काही काही लोकांना ह्याचा खरंच त्रास होतो. त्यांना माइल्ड टू सिव्हिअर सिम्पटम्स सुद्धा होऊ शकतात. म्हणून हे लोक ग्लुटेन फ्री डाएट प्रेफर करतात. आता आजकाल बाजारामध्ये ग्लुटेन फ्री डाएटच्या नावाखाली कितीतरी पदार्थ
खूप महाग मिळतात. पण अहो, आपल्या स्वयंपाकघरामध्ये कितीतरी ग्लुटेन फ्री गोष्टी आहेत आणि त्याच्यापासून आपण कितीतरी छान छान इंडियन चवीचे आपल्याला आवडतील असे पदार्थ बनवू शकतो. तर असे पदार्थ मी बनवले आहेत माझ्या चॅनलवरती, त्याचे व्हिडिओज पण आहेत आणि इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा मी अशा छान छान रेसिपीज पोस्ट करणार आहे. त्याच्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज आणि रेसिपीज घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.